नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे सोमवार आणि आज रक्षाबंधन आहे। हे बघा, ही सगळी रक्षा करायला चालले जगलाची माणसं, म्हणजे आमची पोरं। आम्ही चाललो आहे जॉगिंगला। ह्या पक्ष्याचं नाव काय असं सांग, त्याचा आवाज येतो तो पक्षी ओरडतो बघ असा, त्याच्या तोंडामध्ये असं वाटतं फणसाचे बी अडकले असा आवाज येतोय। इनकमिंग कॉल आला। तर आता आम्ही चाललो आहे जॉगिंगला। वाजले किती वाजले, 7 वाजले असते ना, 7:15। आता निघालो बघा, कसं हिरवगार निसर्ग झालं एकदम, कारण रात्री पाऊस पडला। एक हप्ते काहीतरी पाऊस नव्हता इथे वांगणीला। हे बघा, यश, राजबाय आणि आर्यन। तर आता आम्ही 5 जण आलो आहे तिकडे जॉगिंगला। त्या पक्ष्याच्या घशात काय बी अडकले काय, कसं ओरडते बघा हा पक्षी। तर जाऊ दे जरा, इग्नोर करू। आता ह्या रस्त्याने आम्ही चाललो आहे हायवेला, आणि मग त्या हायवेवर आम्ही असा टर्न मारून त्या साईडने परत गॅलेक्सी गार्डनला निघणार बाहेर। म्हणजे इकडे असा भरपूर काही फिरायला आहे। थंडीमध्ये तुम्ही आला तर तुम्ही इकडे जगू शकत नाही, एवढी थंडी भरपूर असते। तुझं काय म्हणणं आहे अरे, तू थंडीमध्ये इकडे अनुभव घेतलेला आहेस ना? नाही बाय, ही सगळी लाजणारी मंडळी आहेत, पुढच्यांना विचारू काय म्हणतात। काय म्हणता तुम्ही, म्हणजे तुम्हाला कसा वाटला इकडचा निसर्ग बघून? आम्हाला जरा चांगला वाटला। मागे बघता पडलो तर खड्ड्यात जाईल निसर्ग। बोल, ह्यांचा मी ह्यांचा काय माहिती, ह्यांचा संबंध नाही कशाचा काय, ह्याचा आवाजच येत नाही। तुम्हाला काय वाटायला, तुम्ही काहीतरी सांगा आम्हाला। लिटर पेट्रोल भाजून टाकलं मग आता तुम्ही मार खाणार आहो का पप्पाचे? चला मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही आता पोचलेलो आहोत बघा ह्या साईडला। खाली गेलोय, ह्या साईड खाली आलो, इथेच आमची एक आठवण पण आहे। पाऊस येतोय वाटतं, राज आणि मी इथे चुकलो होतो। पाऊस येतोय, आमच्यावर एक पण थेंब नाही पडला, तो माझ्या पडला पण तुझ्या पडला असू दे। म्हणजे देवाने एकच थेंब तुझ्यासाठी चॉईस केला, तर तुझ्या डोक्यावर पडला, आमच्यावर नाही पडलाय। चला मित्रांनो, बस झाली टाईमपास, आम्हाला अजून भरपूर जायचं पुढे। खूप अशी अलग जागा ही आणि खूप छान वाटतं बघा इकडे आल्यावरती। थंड वाटत एकदम, आता पडलो होतो माती जास्त आली ह्या साईडने, चालत भुसभुशीत झाली माती। आम्ही आलोय, म्हणजे आम्ही बघतोय रस्त्यात का आम्हाला कंट्रोळी वगैरे दिसतात का, कारण त्या कंट्रोळीच्या वेळी अशाच असतात त्याच्यावरती चढलेले। काटेरी झाड असतो ना त्याच्यावर जास्त असतात त्या। हा तुला मी दाखवलं होतं गेल्या मला पण। मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, कुड्याची पान, कुड्याचं झाड, हा कुड्याचा झाड आहे, त्याची फुलं तर गेली पावसामध्ये, पण त्याच्या ना ह्या शेंगा आहेत बघा। हे बघा, ह्याच्या आतमध्ये शेंगा आहेत, ह्या खायला खूप छान लागतात, पण ह्या बनवता आल्या पाहिजेत, कारण जर ह्या कच्च्या राहिल्या ना तर कडू लागतात। तर ह्या पहिलं प्रॉपर ना ह्या बॉईल करून बघा, ह्या शेंगा बॉईल करून ना नंतर मग ह्याची भाजी बनवली जाते, ह्याला स्टफ फ्राईड करून ते त्याच्यामध्ये कांदा लसूणमध्ये बनवायचं, मस्त छान लागतंय। कॅमेरा ब्लर होतोय, सॉरी। तर असे तुम्हाला जंगलामध्ये असं ना खाण्यासाठी तर खूप खजिना मिळेल, फक्त आपल्याला तो माहिती पाहिजे, आपल्याला त्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे। तर काय माहिती, त्या गोष्टी खूप खराब पण आहेत, खूप चांगल्या, वाईट पण आहेत, चांगल्या पण आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला अशा विषारी गोष्टी पण बघायला मिळतील जंगलात, तर त्या घेऊन जाऊ नका, कारण इथे मशरूम पण असे आहेत ना, विषारी पण आहेत, चांगले पण मशरूम असतात जंगलामध्ये। आता आम्ही वरवर चढत चढत चाललोय, हे पक्षी गेले बघा। हां, तिथे मशरूम पण होते, कधी कधी ह्याच्यामध्ये ना ती रानटी कोंबडीची पिल्लं पण सापडतात, तुम्हाला माहिती आहे? म्हणजे एखाद्या टायमाला ती काय करते, पिल्लं सोडून जाते, असं म्हणजे बाहेर गेली असेल तर पिल्लं अशी तिथे असतात। एकदा मला दिसली होती, आम्ही असं जंगलात फिरत होतो तेव्हा। आणि ते कशाला आपण पकडायची, आपल्याला त्याचं काय काम नाही आहे। हे बघा, इथं पण भरपूर शेंगा आल्यात, आणि ती कंट्रोळी कुठे दिसतच नाहीत। आता खाली उतरायचं आपल्याला, हे सागवानचं झाड आहे ना, इथं चालता चालता आलो तर ह्या ना लहानपणीची आठवण दिसली। हा जो झाड आहे ना तो साधारण झाड नाही आहे, खूप अलग झाड दिसतोय। तर ह्याच्याबद्दल खूप आठवणी आहेत आमच्या। ह्या ज्या काट्या दिसतात ना मित्रांनो, आता खाली खोल आहे थोडा, ह्या काट्या आहेत ना, त्या आतून पोकळ असतात, तेवढी बाय तिथपर्यंत तेवढी काटतात, आणि ना ती आपल्या ते गाडा असतो ना गावी, ते गाडे फिरवतात, ते गाडे असे हातगाडे, त्याला ती काठी घालतात सेफ्टी म्हणून।
ती पोकळ असते आतून भुसभुशीत असते, मग ती तिथून तिथपर्यंत तोडतात आणि ती गाड्यांमध्ये टाकतात. आणि हीच लहानपणीची गोष्ट आहे, तर मला बघूनच आठवण आली, ते छान वाटते बघून. हा तो झाड आहे, गाड्यामध्ये ती काठी घालतात, तारीमध्ये त्या तो गाडा असा फिरवतात लहानपणीचं.